हॅलो, नमस्कार. माझं नाव कुंडलिक जगताबे आणि मी अहमदनगर मुक्काम पोस्ट दरेवाडी इथून आलो आहे. म्हणजे इथून राहणार दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर इथून हे झालेलं आहे. आणि मला कमीत कमी 1-1.5 वर्षापासून मूळव्याधीचा हा त्रास म्हणजे जाणवत होता. आणि त्याच्यामध्ये मला टॉयलेटला वगैरे गेल्यानंतर पोट वगैरे व्यवस्थित साफ होत नव्हते. त्याच्यानंतर टॉयलेटून आल्यानंतर तिथं म्हणजे वेदना वगैरे पेन खूप व्हायचं, आगाग वगैरे भरपूर व्हायची. आणि त्याच्यानंतर माझं ते रक्तवाहिन्या वगैरे फुगून नंतर ते माझ्या टॉयलेटच्या व्यवस्थित बाहेर यायचं ती जागा. आणि ते जागा बाहेर आल्यानंतर ते कमीत कमी 5-7 तास ते बाहेरच राहत होते, आतमध्ये जात नव्हते. आणि त्यावेळी मला म्हणजे खूपच त्रास वगैरे व्हायचा, आगाग वगैरे होणे. नंतरच्या 2-4 महिन्यानंतर रक्त वगैरे यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळं मग मला काय व्हायचं, माझं वजन वगैरे थोडं कमी झालं, जेवण वगैरे कमी जायला लागलं मला. आणि त्याच्यानंतर मग मला ते झाले नगरमधले 1-2 डॉक्टर्स मी थोडं कन्सल्ट केलं. पण त्याच्यानंतर मग हे हिलिंग हँड क्लिन्सबद्दल मला थोडीशी 24 तासमधून तिथून थोडी माहिती मिळाली. त्याच्यानंतर मी गुगलमध्ये सर्च केलं आणि लोकमतमधून बी मला याची माहिती भेटली. त्याप्रमाणे मी हिलिंग हँड्स क्लिनिक्समध्ये चिंचवडच्या त्याच्या तपासणीसाठी कन्सल्टिंगसाठी आलो. नंतर त्यानंतर मला चेतन शाह डॉक्टर, त्यांनी मला थोडं चेकअप वगैरे केलं. त्यांनी प्रायमरी हिस्ट्री वगैरे घेतली आजवर मॅडमनी. त्याच्यानंतर डॉक्टरनी चेकअप वगैरे करून त्यांनी असं त्यांनी सांगितलं, तुमचं असं जे रक्तवाहिन्या वगैरे जे फुगून बाहेर वगैरे येतात आणि टॉयलेट वगैरे साफ होत नाही तुमचं, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं जे मुळे हा कमीत कमी 3रा स्टेजमध्ये म्हणे. आणि मी त्याच्या अगोदर गोळ्या औषध वगैरे खाऊन 1 वर्षभर खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काही फरक जाणवला नाही म्हणजे विशेष आवडत. म्हणजे पथ्य वगैरे खूप पाळले खाणं पिणं वगैरे, पण तरी बीच त्रास काही कमी होत नव्हता. नंतर सरांकडे आल्यानंतर त्यांनी चेकअप वगैरे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं मुळ्या 10-3रा स्टेपमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला स्टॅपलर शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी छोटीशी शस्त्रक्रिया आहे, ते बिना वेदना रहित आणि बिना तुमचं रक्तस्राव ब्लडिंग वगैरे न होता तुम्हाला वेदना न होता हा 1/2 तासाचं एक शस्त्रक्रिया आहे त्यांनी असं मला सांगितलं. मग त्याच्यानंतर मी त्या क्लिनिकमध्ये सरांकडे ते शस्त्रक्रिया वगैरे केली. आता शस्त्रक्रिया झाल्यानंतर कमीत कमी आता 15-20 दिवस झालेत मला. पण आता म्हणजे तब्येत वगैरे चांगली आहे, परंतु मला काही त्रास वगैरे होत नाही, वेदना होत नाही, जेवण वगैरे व्यवस्थित जाते आणि मुळव्याधीचा हा पूर्ण त्रास माझा त्यातून कमी झालेला आहे. त्याच्यामुळे मी पूर्ण हिलिंग हँड्स क्लिनिकला आणि डॉक्टरांना मी माझ्या वैयक्तिक याच्यात खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद.